आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सामान्य कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक आम्हीच देतो, काँग्रेसचा 101% विजय निश्चित, काकासाहेब पाटील. सामान्य कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक आम्हीच देऊ शकतो व समाजात ताटमानेने फिरण्याची संधीही मिळू शकते. जे आम्हाला सोडून गेले त्यांची अवस्था कशी आहे हे संपूर्ण निपाणी शहरातील जनतेला दिसून येत आहे, असे मनोगत माजी आमदार व काँग्रेस पक्षाचे उमेदवार काकासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. ते दरगाह गल्ली येथे सामान्य सभेच्या रूपांतरण प्रचंड जाहीर सभेत बोलत होते. काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाचा विजय हा 101% निश्चित असून शरद पवार यांची सभा, बेडक्याळ येथे झालेली मुख्यमंत्र्यांची सभा आणि आज समोर उपस्थित असलेला प्रचंड जनसमुदाय यामुळे आपल्याला यश मिळणार हे नक्की असून यापुढेही कार्यकर्त्यांसाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी काँग्रेस पक्षाचे चिकोडी तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, प्राध्यापक सुभाष जोशी, निपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष विलास गाडीवडर आदींनीही आमदार जोल्ले यांच्यावर टीकास्त्र सोडत काका पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. याशिवाय टाउन प्लॅनिंग अध्यक्ष बाळासाहेब सरकार, राजेश कदम, रोहन साळवे, सौ शुभांगी जोशी, नाज नफीस, जायदा बडेघर, दोस्त मोहम्मद पठाण, अजय माने, सरफराज बडेघर, शरीफ बेफारी, हाजी दस्तगीर कमते, किसान दावणे, पप्पू तराळे आदींनी विचार व्यक्त करून काकासाहेब पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. दिलीप पठाडे, धनाजी निर्मळे, अनिस मुल्ला, किरण कोकरे, गिरीश कमते, आप्पासाहेब वंजारे, सूर्यकांत फराकटे, एस एम मठारे, बाबू पठाण यांच्यासह सेवन स्टार युथ क्लब, बेफारीवाडा, खराडे गल्ली, चव्हाणवाडी, जमादार प्लॉट, भीमनगर, विद्यानगर, बौद्धनगर येथील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. अजिबात येत नाही, निप्पाणीत राहतो, भिवशी माझं माहेर आहे, निप्पाणीत एक दिवस राहिला नाही. भिवशीमध्ये तुमच्या माहेरातनं सुद्धा किती गाड्या आणि किती लोक आले ते तुम्ही वर्तमानपत्रात वाचलेलं आहे. त्यामुळं 2000 रुपये दिले तरी फसू नका. मतदानाला 2000 प्रत्येकी मताला देतील, पण याचा हिशेब सांगतो मी. 2000 आत्ता दिलं की विशेषतः पुरुषांना वाटतंय की आज रात्रीचं जेवण बाहेर पडले, क्वार्टर बाहेर पडले म्हणून समाधानात मत देत. पण 2000 आपण हिशेब सांगू. 2000 आत्ता दिले, 5 वर्ष ते आमदार होणार. 5 वर्षाचे दिवस किती? 1825. 1825 दिवस, 1825 दिवस आणि 2000 रुपये, 1.20 रुपये दररोजच्या साठी तुमचं मत विकणार आहे का याचा विचार करा. सरप्रेमी लोकांचा मेळावा घेतलेला होता. त्यानंतर नगराध्यक्षाने आणि शुभांगी जोशीने आणि सगळ्या नगरसेवकांनी मिळून फक्त निपाणी शहरातल्या बाय महिलांचा एक प्रचंड असा मेळावा घेतलेला होता. त्यानंतर शरद पवारांची सभा फार मोठी झाली. त्यानंतर आप्पाच्या वाडीला काकासाहेबांच्या प्रचाराची सभा पण फार मोठी झाली. आणि ते झाल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की बहुतेक आपल्याला आता आपल्या पायाची वाळू सरकलेली आहे. म्हणून त्यांनी काय सांगायला सुरुवात केली, पुरुष आपल्याला मतदान देणार नाहीत म्हणून बायकांना सांगायला लागल्या की मी बाई माणूस आहे, मी बाई माणूस असल्यामुळं तुमची ज्या वेदना, तुमची दुःख जे काय आहे ते तुम्ही माझ्यासमोरच व्यक्त करू शकता, मीच तुमचं दुःख करू शकते. म्हणून महिला म्हणून, मी महिला म्हणून मला मतदान करा असं त्या सांगत चुकले. आणि काय सांगाले की मी तुमच्यासारखेच घरामध्ये काम करून सगळा स्वयंपाक बिकाप करून तुमच्या सेवा करायला तुमच्याकडे येत असते म्हणून द्या. ज्या बाईनं आपली संपत्ती 100 कोटी म्हणून जाहीर केले ती बाई घरामध्ये काम करेल काय? तुम्हीच सांगायचं बोल. आणि दुसरं काय सांगाल की यांची सुखदुःख मी सगळी जाणून घेणार आहे. आणि ते निपाणीतल्या बायकांना आणि सुभाष जोशी समोर ज्यांनी बायकांना संघटित करून हजारो कामगारांच्या घरामध्ये
समाधान दिलं, त्यांना सांगायला बायकांच्या वेदना काय असतात, बायकांच्या वेदना तुम्हाला काय माहिती? महिला मोर्चाला हजर राहिले नाही, महिला मोर्चाला हजर होते का विचारा? जे बीजेपी मध्ये आधीच प्रवेश केलेले होते असे हर्षिद्धनाथ साखर कारखान्याच्या 3 संचालकांना बीजेपी प्रवास करून कारखाना सुभाष जोशींच्या हातात न गेला, कारखाना अण्णांच्या हातात गेला असं व्हॉट्सअपवर चालू केलं. मी सांगतो सुभाष जोशी काय कच्च्या गुरुचा चेला नाही, कारखाना पण आमच्या हातात न जात नाही. आणि ऑक्टोबर मध्ये कारखान्याची निवडणूक आहे, त्यावेळेला पण सुभाष जोशीच पॅनल येणार आहे, हे 100% सत्य आहे. ही 12 तारखेची निवडणूक काकासाहेब आमदार होणार, नगरपालिका आमच्याच ताब्यात येणार, कारखाना आमच्याच ताब्यात येणार. याने आता मंत्रीपदाची स्वप्न बघाले, मंत्रीपद नव्हे 12-15 तारखेला पडल्यानंतर या निप्पाणी मतदारसंघाकडे फिरकल्या तर मला विचार, जागृतपणे करून काकासाहेबांना कुठल्याही परिस्थितीत विधानसभेत पाठवायचं. आणि एक लक्षात ठेवा, सुभाष जोशी ज्याच्या मागे असतोय तो आमदार होत असतोय, आमदार त्यांना आम्ही करणार आहे. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तुम्ही आशीर्वाद यावं. प्रश्न असा पडतोय की गेले अनेक वर्ष मी काकासाहेबांच्या विरुद्ध लढत आलेलो आहे, काकासाहेब माझ्या विरुद्ध लढत आलेले आहे. 5 वर्षापूर्वी मी निप्पाणीच्या विद्यमान आमदार श्रीमती शशिकला जोडले यांना पाठिंबा दिलेला होता, आणि या गल्लीमध्ये शेरू पडेकर असू देत, नफीस मुजावर असू देत, आणि बऱ्याच लोकांनी माझ्या म्हणण्याला प्रतिसाद देऊन त्यांना निवडून देण्यामध्ये हातभार लावलेला होता. एक भाग असा होता की निवडणुकीच्या काळात त्यांनी जी जी आश्वासनं दिली, निवडणुकीत त्यांनी सांगितलं होतं की मला मुलगी माना, तुमच्या घरातली माना, मी तुमच्या घरात येते, तुमच्या सुखदुःखाशी सहमत होते, तुमच्याकडं न्याहरी करायला येते, दर आठवड्याला एका गल्लीत येते आणि तुमची सुखदुःख काय आहेत ते बघते, तुम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा पाहिजे असेल तर केव्हाही माझ्याकडे या, मी सगळं करायला तयार आहे. मी भ्रष्टाचार करणार नाही, मी ओढ्यातलं खाणार नाही, मी गटारीतलं खाणार नाही, मी रस्त्यातलं खाणार नाही. या पद्धतीनं आश्वासन देऊन त्या ज्या गेलेत निप्पाणीतनं गायब झालेत, ते हळदी कुंकाचा कार्यक्रम करायला झाले तोपर्यंत एकदाही निप्पाणीमध्ये फिरकले. पण हळदी कुंकाचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी का केला हे लक्षात घ्या. निवडणुका जाहीर होणार होत्या, निवडणुकीच्या वेळेला काही ठिकाणी लोक विचारत होते की 5 वर्ष तुम्ही कुठं होता, ते विचारू नये, हळदी कुंकाच्या कार्यक्रमाच्या वेळेलाच विचारावं. म्हणून हळदी कुंकाचा कार्यक्रम करून तुम्हाला 1-10 रुपयाचा करंडा देऊन कुंकू लावून तिथनं ज्या सटकलेत त्या परत आता निवडणुका मध्ये झाल्या. आपल्या सर्वांना नमस्कार. येत्या 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं मला उमेदवारी दिलेली आहे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि माझ्यापेक्षा जोरदारपणे काम सुरू आहे. आपल्याला कल्पना आहे की 2013 साली ते आमदार झाल्यापासून निपाणी भागामध्ये जी विकास कामं केली असतात त्या खोट्या डांगोऱ्या पिटतात, त्याच्याबद्दलचा विलासजीनी आणि अनेक वक्त्यांनी विवेचन केलेलं आहे. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की आदरणीय सुभाष जोशी सर असतील, मी असेन, कैलासशी रघुनाथ दादा असतील, वीरकुमार पाटील साहेब असतील, आम्ही आमदार झाल्यानंतर
निरनिराळे गावांना जाण्यासाठी रस्ते नव्हते. त्याचं एक उदाहरण बिलाजीने आता सांगितले, अंबलझरीचा रस्ता आणि अंबलझरीचा पूल. तर तशा प्रकारचे रस्ते नव्हते. दादांच्या काळामध्ये 22 किलोमीटर रस्ते झाले. वीर कुमारजींच्या कालावधीमध्ये 45 किलोमीटर रस्ते झाले. सरांच्या कारकिर्दीमध्ये 75 किलोमीटर रस्ते झाले. नवीन माझ्या कारकिर्दीमध्ये 145 किलोमीटर रस्ते आम्ही नवीन केलेले. आपण कुठेही कुठल्याही गावाला जा, त्या ठिकाणी नवीन रस्त्याची निर्मिती करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. 30 कोटी एक रकमेनं कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र सरकारला आम्ही दिले आणि विलासराव साहेबांच्याकडून 35 कोटी रुपये व्याज माफ करून घेतले. ज्यावेळी या काळमोडीचा करार झाला की याचा आम्ही नम्रपणे उल्लेख करतो. आपल्याला कल्पना आहे, सुभाष जोशी सर आमदार झाल्यानंतर या ठिकाणी आंबेडकर नगर, संभाजीनगर आणि आश्रयनगर या ठिकाणी वसाहती निर्माण झाल्या. मी आमदार झाल्यानंतर संभाजीनगरमध्ये थोडासा वाढीव भाग, विश्वास शिंदे नगर आणि आंबेडकर नगरमध्ये त्या ठिकाणी घर बांधली, अनेकांना हक्कपत्र दिली. तर या सगळ्या गोष्टी करत असतेवेळी सर्वसामान्यातील माणूस हा आपला विकासाचा केंद्रबिंदू मानून आम्ही ते काम केले, एक कर्तव्य म्हणून आम्ही काम केलेलं आहे. तर हे कर्तव्य म्हणून काम करत असतेवेळी आमच्या मनामध्ये केव्हाही अशा प्रकारचं आलं नाही. आज त्याच्यावर धान्य मिळतंय. या ठिकाणी सामाजिक बांध देऊन आम्ही काम केलं. कुठलेही कार्यकर्ते त्यांना सन्मानानं वागणूक देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्यांना कुठल्या तरी उद्योग व्यवसायात बळी पडून ते आपल्या पाठीमागे कसं फिरतील अशा प्रकारची भावना आम्ही ठेवलेली नाही. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी उर्दू शाळेची इमारत बांधून पूर्ण केलेली आहे, ती माझ्या आमदारकीच्या काळामध्ये पूर्ण झाली. त्यावेळी अनवरभाई एसडीएमसीचे चेअरमन होते. या ठिकाणी विकास आहे, अपू आहे, लेखक आहेत, बरेच झाले सगळे कार्यकर्ते आहेत. तर या सगळ्या कार्यकर्त्यांना निर्माण करण्याचं काम आम्ही त्या काळामध्ये केलं. या ठिकाणी उर्दू शाळा असेल, कन्नड शाळा असेल, मराठी शाळेच्या खोल्या म्युन्सिपल हॉस्पिटलच्या सभोवताली बांधण्याचं काम आम्ही त्या काळामध्ये केलेलं आहे. निप्पाणी परिसरामध्ये एकही शाळेची खोली नवीन त्याला बांधता आलेली नाही. सुभाष जोशी सरांच्या कालावधीमध्ये